हेलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या फेवरेट डिशमध्ये बनवणार आहोत ते म्हणजे हिरव्या लसूण पातीचा ठेचा। ही रेसिपी अगदी साधी सोपी असली तरी त्याची चव खूप अप्रतिम आणि मस्तच आहे। चला तर मग आता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। हिवाळ्या ऋतूमध्ये बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लसूण पात उपलब्ध असते। ती घरी आणल्यानंतर त्याची आधी सर्व मूळ काढून टाकायचे, त्यानंतर ती स्वच्छ अशा 2 किंवा 3 पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर तिला मीडियम आकारामध्ये अशा प्रकारे चिरून घ्यायची। चिरून झाल्यानंतर आपण मुठभर अशी कोथिंबीर घेणार आहोत। ठेच्यामध्ये कोथिंबीर नक्कीच घ्या, कारण त्यामुळे ठेच्याची चव खूप अप्रतिम लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ, 3 हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्हाला तिखट कितपत हवं आहे, कमी किंवा जास्त, त्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता। त्यानंतर घेतलेली आहे 1 काश्मीरी लाल मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आणि त्याची मी अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपण आता आपली लसूण पात त्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर टाकणार आहोत कोथिंबीर, आल्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर ह्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची घेणार आहोत। मी त्यातल्या बिया काढून मिरची घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हिरवी मिरची। आता हे आपण मिक्सर जारमधून जाडसरच असं वाटून घेणार आहोत। हे पहा, येथे आपण आता जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे। त्यानंतर आता मी एका साईडला तवा गरम केलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये आपला जो मिक्सरमध्ये जाडसर असा ठेचा तयार केला आहे तो ठेचा ह्या तव्यावरती मंद आचेवरती चांगला फ्राय होऊ देणार आहे। लसूण पातीच्या ठेच्याला फ्राय नाही केलं तेलामध्ये तरी देखील त्याची चव खूप छान लागते। आता मी हा ठेचा आपल्या डिशमध्ये काढून घेते। हा तयार झाला आपल्या हिरव्या पातीच्या लसूण ठेचा। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नेहमीप्रमाणेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।